चक्षुर मिलितमयेन तस्मै श्री गुरवे नमः। नमो विष्णु पादाय कृष्ण प्रेष्टाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनीति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व माझ्या मैत्रिणींना दंडवत प्रणाम आणि या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 30 आणि 31 हे दोन श्लोक पाहणार आहोत। पहिल्यांदा आपण 30वा श्लोक पाहूयात। देही नित्यम अयोवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि। देही नित्यम वध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि। याचा अर्थ असा की हे भरत वंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही, म्हणून कोणत्याही प्राणी मात्रासाठी तू शोध करण्याची आवश्यकता नाही। हरे कृष्ण। भगवान श्रीकृष्णांनी श्लोक क्रमांक 11 ते 30 यामध्ये आत्म्याचे गुण सांगितलेले आहेत। आत्मा शाश्वत अपरिवर्तनीय नित्य पुरातन सतत शरीरे बदलणारा न तुटणारा अदृश्य विस्मयकारक आश्चर्यकारक भगवंतांचा अंश अमर सनातन अव्ययी अविद्राव्य सर्वव्यापी अद्भुत स्वतंत्र अविनाशी विस्मयकारक आहे। ही आपली ओळख आहे, कारण आपण आत्मा आहोत। शरीर आत्म्याच्या गुणाच्या विरुद्ध आहे। शरीर व आत्म्यात हाच फरक आहे। श्रीकृष्ण अर्जुनाला ठामपणे सांगतात की आत्मा अमर आहे आणि शरीर क्षणकाळ टिकणारे आहे, म्हणून भीष्म आणि द्रोण यांची हत्या झाली म्हणून क्षत्रिय अर्जुनाने युद्धाचा त्याग करणे योग्य नाही। मृत्यू झाला म्हणून शोक करतात ते या भौतिक संसाराला समजून घेऊ शकलेले नाहीत किंवा जाणत नाहीत असं म्हणावं लागतं। श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की प्रियजनांची हत्या होईल म्हणून तू शोक करू नकोस। त्यांच्या शरीरांची हत्या झाली तरी ते नित्यच राहणार आहेत, कारण आत्म्याचा कधीच वध होत नाही। आपण कोणाचीही हत्या करू इच्छित नाही, कारण माझी हत्या झाली तर मला वेदना होतात। त्याच वेदना आपण दुसऱ्याला द्यायला आपल्याला आवडत नाही किंवा आपण देऊ शकत नाही। आपले जीवन सुरक्षित ठेवण्याचा मोह प्रत्येकालाच असतो, कारण तोच मोह दुसऱ्याची हत्या आपल्याला करू देत नाही। हा भाव ठराविक मर्यादेपर्यंत योग्य आहे। निष्पाप जीवाची हत्या कधीच होता कामा नये, परंतु अधमाचा नाश होण्यासाठी हिंसा योग्य आहे। न्याय व्यवस्था व संरक्षण व्यवस्था अधर्माचा नाश होण्याचे कार्य करते। भगवंतांच्या आज्ञेनुसार धर्माची स्थापना या उच्च तत्वासाठी हिंसा योग्य आहे, पण स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जर एखाद्याने हत्या केली तर ती व्यक्ती निश्चितपणे दंडनीय आहे। आत्मा अमर आहे म्हणून हिंसेला उत्तेजना दिली जात नाही। युद्ध काळात हिंसेचा निषेध नाही, पण लहरी खात जर एखाद्याने हिंसा केली तर ते कायद्याच्या दृष्टीने आणि भगवंतांच्या दरबारात सुद्धा चालणार नाही। भगवंतांच्या आज्ञेनुसार युद्धभूमीवर हिंसा केली पाहिजे। मोठ्यात मोठी हिंसा टाळण्यासाठी छोटीशी हिंसा जर क्षत्रिय करू शकत नसेल तर तो त्या क्षत्रियाचा मोहच आहे असे आपल्याला म्हणावं लागेल, आणि अशीच अवस्था अर्जुनाची झाली होती। अर्जुन आपल्या प्रियजनांच्या प्रती मोहग्रस्त झाला होता आणि हाच मोह श्रीकृष्ण अर्जुनाला सोडायला सांगतात। श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, या शरीराचा मोह सोडून तू शाश्वत आत्म्याला जाण आणि धर्माच्या पथावर चालण्यासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी तुझे परम कर्तव्य जे आहे युद्ध करणे ते तू कर, आणि प्रियजनांचा मृत्यू टाळणे म्हणून युद्ध न करणे यापेक्षा धर्माच्या स्थापनेसाठी युद्ध करणे
हे जास्त महत्त्वपूर्ण आहे. आपण भौतिक देहाचे संरक्षण करण्यासाठी तत्पर असतो, परंतु आत्म्याच्या संरक्षणासाठी आपण तितके तत्पर नसतो. आत्म्याच्या संरक्षणासाठी देहाच्या स्तरावरून वर उठले पाहिजे. आत्म्याच्या रक्षणासाठी धर्माचे पालनाचे कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. उदाहरणार्थ पक्षाचे पिल्लू जन्मापूर्वी अंड्यात कवचात सुरक्षित असते. पिलाचा जन्म आयुष्यभर त्या कवचात सुरक्षित राहण्यासाठी नसतो. जेव्हा अंडे फोडून पिल्लू बाहेर येते तेव्हाच त्याचे खरे जीवन सुरू होते. त्याचप्रमाणे आपण या भौतिक कवचाच्या शरीराच्या वर उठून आत्म्याच्या स्तरावर विचार करू. त्याचप्रमाणे आत्म्याच्या संरक्षणासाठी धर्माचे पालन करू, तेव्हाच आपले खरे आध्यात्मिक जीवन सुरू होते. आणि मग नंतर आपण प्रत्येकाकडे एक शरीर म्हणून न बघता आत्मा म्हणून बघू, व आत्मा हा परमात्म्याचा अंश म्हणून आपण त्याच्याकडे जेव्हा बघू तेव्हाच अनावश्यक हिंसा नक्की टळेल. आनंदी जीवन जगण्यासाठी भगवंतांनी दिलेल्या आदेशाचा स्वीकार करून त्यांचे पालन केले पाहिजे आणि आपण मोहाचा त्याग केला पाहिजे. हे दोन लेसन आपण या 30व्या श्लोकापासून शिकू शकतो. आता आपण 31वा श्लोक पाहूया. स्वधर्मम अपि च अवेक्ष न विकंपितु अरसि धर्मात ही युद्धात श्रेय अन्यत क्षत्रियस्य न विद्यते. याचा अर्थ असा, क्षत्रिय नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वासाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. श्री कृष्ण अर्जुनाला आता इथून पुढे कर्तव्य बुद्धीचे ज्ञान देतात. ते म्हणतात की मनुष्याचे कर्तव्य दोन प्रकारचे आहेत, एक शरीराप्रती म्हणजे स्वधर्म आणि दुसरे म्हणजे आत्म्याप्रती म्हणजे स्वरूप धर्म. अर्जुन क्षत्रिय शरीरात असल्यामुळे युद्ध करणे हे त्याचा स्वधर्म आहे आणि स्वधर्म पालन करण्यास भगवान श्रीकृष्ण सांगतात. भगवंतांच्या इच्छेप्रमाणे धर्मस्थापनेसाठी युद्ध करणे हा अर्जुनाचा स्वधर्म आहे. आत्म्याला परमात्म्याच्या सेवेत लावणे हा त्याचा स्वरूप धर्म आहे. आत्मा शाश्वत आहे म्हणून स्वरूप धर्म सुद्धा शाश्वत आहे. आत्म्याचे दोन प्रकारचे कर्तव्य आहेत, एक भगवंतांच्यावर प्रेम करणे जसे गोकुळामध्ये वृंदावनामध्ये नंद यशोदा गोपी व्रजवासी श्रीकृष्णांच्यावर प्रेम करत होते, त्याचप्रमाणे आपण सुद्धा श्रीकृष्णांच्यावर प्रेम करायला शिकले पाहिजे. आणि दुसरं म्हणजे भगवंतांची सेवा करणे. उदाहरणार्थ याबद्दल आपल्याला हनुमान आणि खारीचं उदाहरण देता येईल. हनुमान अत्यंत शक्तिशाली होते म्हणून ते मोठमोठे दगड आणून सेतू बांधण्यासाठी मदत करत होते आणि खारीचा जीव एकदम छोटासा होता, ती पाण्यात स्नान करायची, वाळूमध्ये लोळायची आणि त्या सेतूवर येऊन अंग फडफड करायची म्हणजे झाडायची. श्रीरामांनी खारीची सेवा बघितल्यानंतर ते तिच्यावर प्रसन्न होतात आणि तिच्या पाठीवरून हात फिरवतात. ते निशाण आपण अजूनही पाहू शकतो. म्हणजे आपल्या शक्तीनुसार आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे. आपले म्हणजे आत्म्याचे स्वरूप आहे जीवेर स्वरूप हय नित्य कृष्ण दास, म्हणून भगवंतांचे दास होऊन आपण त्यांची सेवा केली पाहिजे. आपण शरीर धर्माचेही पालन योग्य प्रकारे केले पाहिजे. जोपर्यंत आपण देहात्म बुद्धीत आहोत म्हणजेच शरीराच्या स्तरावर जीवन जगत आहोत तोपर्यंत आपण वर्णाश्रम धर्माचे पालन केलेच पाहिजे. जेव्हा एखादा देहात्म बुद्धीतून मुक्त होतो तेव्हा त्याच्या स्वधर्माला म्हणजेच शरीर धर्माला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. आत्ताच म्हणजे अगदी या ह्याच्यातलं उदाहरण म्हणजे श्रील प्रभुपादांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि त्यांचे वडील भक्ती विनोद ठाकूर हे खूप मोठे विद्वान होते आणि भगवंतांचे शुद्ध भक्त होते. त्यांनी अनेक ग्रंथ संपदा लिहिल्या, वैष्णव धर्माचा प्रचार केला आणि ते जज होते. त्यांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून इंग्रजांनी त्यांच्या घरापर्यंत
ट्रेनचा लाईन टाकून दिलेली होती. त्यांच्या घराचं नाव होतं स्वानंद सुखद कुंज, पण ते वैकुंठच होतं, कारण घरातले सर्व सदस्य हे भगवंतांचे शुद्ध भक्त असल्यामुळे ते पूर्ण कुटुंब दिव्य वर्णाश्रमात होते. भगवंत म्हणतात, चातुर्वर्ण मया सृष्ट गुणकर्म विभागशः. भगवंताने गुणकर्मावर आधारित वर्णाश्रमाची स्थापना केली. चार वर्ण आणि चार आश्रम एकमेकावर अवलंबून आहेत आणि एकमेकांच्या सहकार्याने उत्तम आयुष्य आणि आध्यात्मिक प्रगती प्रत्येक जण साधू शकतो. पूर्वीचे क्षत्रिय राजे भगवंतांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या राजवाड्यात सुंदर असं भगवंतांचं मंदिर असायचं आणि जनतेला सुद्धा तिथे दर्शनासाठी प्रवेश दिला जायचा. राजपरिवार, संपूर्ण राजपरिवार सकाळी मंगल आरतीला मंदिरात हजर असे आणि शयन आरतीचे स्वर कानामध्ये घोळवतच ते निद्राधीन होत असत. यथा राजा तथा प्रजा या न्यायाने संपूर्ण प्रजा सुद्धा सदाचारी आणि भगवंतांची भक्त होती. इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद, 13वे महाजन, क्रांतिकारक गुरु यांनी इंदिरा गांधींशी बोलण्यासाठी त्यांच्या छोट्याशा डायरीमध्ये काही मुद्दे लिहिले होते आणि ते फार महत्वाचे होते. इंदिरा गांधींशी जर त्यांची पुन्हा भेट झाली असती तर आत्ताचं चित्र वेगळं दिसलं असतं. त्यातले मुद्दे असे होते की सर्व संसद सदस्यांनी ब्राह्मण दीक्षा घ्यावी आणि त्यांनी कंपल्सरी 2 वेळा संकीर्तनात भाग घ्यावा. सार्वजनिक ठिकाणी मांसाहारास बंदी असावी. वेश्या व्यवसाय दखलपात्र गुन्हा असावा. कत्तलखाने बंद करावेत. पण आपल्या दुर्दयामुळे श्रील प्रभुपादांची आणि इंदिरा गांधींची परत दुसऱ्यांदा भेट झाली नाही. नाहीतर खरंच आत्ता फार वेगळं चित्र दिसलं असतं. क्षत्रिय उत्तम राजकारभार करण्यासाठी त्यांना शिकारीचं शिक्षण दिलं जायचं आणि ते अरण्यामध्ये शिकार करायचे. वाघाला समोरासमोर आव्हान द्यायचे, वाघाबरोबर झुंज करायचे आणि मग त्याचं जे ते शिर आहे ते सन्मानाने राज्यात आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार केला जायचा. जयपूर संस्थानामध्ये आजही या पद्धतीचे पालन केले जाते. आणि अशा प्रकारची हिंसा त्यांना धर्मरक्षणासाठी करावी लागत असे. आणि दुसरं एक कारण महत्वाचं म्हणजे आपले ऋषी मुनी साधू संत जंगलामध्ये आश्रम कुटी बांधून तिथे ते ध्यान धारणा तपस्या करत असत आणि मग जंगलातल्या प्राण्यांचा बॅलन्स व्हावा म्हणून त्या हिंस्त्र श्वापदार्थना असे क्षत्रिय मारत किंवा त्यांचे शिकार करत ऋषी मुनींच्या संरक्षणासाठी. रणभूमीवर एखादा मत्सरी राजाबरोबर एखादा क्षत्रिय लढतो तेव्हा मृत्यूनंतर तो स्वर्ग प्राप्ती करतो. त्याचप्रमाणे ब्राह्मण यज्ञात पशूंची आहुती देतो तेव्हा तो पण स्वर्ग प्राप्ती करतो. म्हणून धार्मिक तत्व पालनासाठी रणभूमीवर हत्या करणे आणि यज्ञात पशूंची आहुती देणे या दोन्हीही कृती हिंसक नाहीत. यामध्ये दोघांचाही लाभ होतो. एक कसा लाभ होतो तर यज्ञ पशु म्हणजे ज्या पशुला यज्ञात बळी दिलं जायचं तो उत्क्रांतीच्या मार्गाने न जाता म्हणजे देहांतरण न करता तात्काळ त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. आणि जो क्षत्रिय राजा मरतो युद्धात त्याला सुद्धा स्वर्ग प्राप्ती होते. आता कलियुगात अशा यज्ञांना शास्त्राने नकार दिला आहे म्हणजे अशा शास्त्र यज्ञांना परवानगी नाही, कारण ब्राह्मण आणि त्यांचे मंत्र यंत्र सामग्री शुद्ध नाही आणि उच्चारात जर थोडी जरी चूक झाली तर त्याचे खूप मोठे दुष्परिणाम होतात. आता त्वष्टांनी यज्ञ केला आणि थोडासा उच्चारामध्ये फरक झाल्यामुळे वृत्रासुराचा जन्म झाला. त्याचप्रमाणे एक नवयुवक आपल्या विवाह झाल्यानंतर पत्नीला घेऊन देवीच्या मंदिरात दर्शनाला जातो आणि तो प्रार्थना करतो, मनापासून प्रार्थना करतो, हे भगवती मम भार्या भक्षसी. 2-4 दिवसात त्या पत्नीचा मृत्यू होतो. नंतर तो दुसरा विवाह करतो आणि त्या नववधूला घेऊन मंदिरात जातो. तेव्हाही तो हीच प्रार्थना करतो. त्यानंतर तिचं पण 2-3 दिवसात निधन होतं. तिसरा विवाह केल्यानंतर ती पत्नी जरा हुशार असते. ती त्याला विचारते की दोन्ही पत्नींचं असं का झालं, तुम्ही त्या 2-4 दिवसामध्ये काय काय केलं. तेव्हा तो सांगतो की मी काही नाही, फक्त मंदिरात
देवीच्या मंदिरात घेऊन गेलो तो दर्शनासाठी. मग ती विचारते की तुम्ही देवीला काय मागितलं, काय प्रार्थना केली? तेव्हा तो सांगतो, हे भगवती मम भार्या भक्ष्यसी. त्यावर ती असे म्हणते, तुम्ही भक्ष्यसी नाही रक्षसी असं म्हणायला पाहिजे होतं. म्हणजे र च्या ऐवजी भ म्हणल्यामुळे केवढा मोठा अनर्थाला सामोरं जावं लागलं त्याला. आता कलियुग, घोर कलियुगाची आत्ताशी सुरुवात आहे. आत्ता सुद्धा या घडीला संपूर्ण जगामध्ये 10 लाख गाया कत्तल होते, 10 लाख गायांची मांस खाण्यासाठी दररोज. आणि गायीच्या अंगावर जेवढे केस असतात तेवढे मारणाऱ्या व्यक्तीला नरकात राहावं लागतं. मारणाऱ्यापासून खाणाऱ्याला सुद्धा नरकवास भोगावा लागतो. 1000 टन ड्रग्स संपूर्ण जगात वितरित केले जातात. श्रीमद भागवतामध्ये 28 नरकांचं वर्णन केलेलं आहे आणि ते प्रत्येकाने जरूर वाचलं पाहिजे. कारण त्यामुळे तर जरा भीती वाटेल की आपण हे पाप केलं तर आपल्याला असा नरक भोगावा लागेल. त्यामुळे प्रत्येकाने ह्या भागवताचं श्रवण केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. गोपालकृष्ण महाराजांनी त्यांच्या लेक्चरमध्ये ग्लोबल वॉर्मिंग बद्दल एक अहवालाबद्दल थोडं सांगितलं होतं की त्याच्यात असा रिपोर्ट होता, 18 वर्षांच्या काळात, फार नाही लांब, 18 वर्षातच 50% अन्नधान्य कमी पिकणार आहे. आणि आज आपण जी पाण्याची बॉटल 10-20 रुपयाला घेतो ती 100 रुपयाला जाईल. गोहत्या, अनाचार, हिंसाचार आणि भ्रष्टाचार यामुळे, या पापामुळे निसर्गावर सुद्धा परिणाम होतात. तेथे ऋतू नसताना पाऊस पडतात, सुनामी येते, साथीचे रोग होतात, दुष्काळ येतो. युधिष्ठिर महाराजांच्या काळात असं होत नव्हतं. जेवढा हवा पाऊस तेवढाच, आणि ज्या शेतकऱ्याला त्याच्या पिकासाठी लागणार तेवढाच तिथेच, आणि तो सुद्धा रात्री पडत असेल. कारण हे राजे लोक भगवंताचे होते, त्यामुळे प्रजा सुद्धा तशीच होती. आणि आपल्याला आता कलियुगासाठी आपण म्हणतो की आपण भाग्यवान आहोत, कारण चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला कलियुगासाठी हरिनाम संकीर्तन दिलेलं आहे आणि ते आपल्याला निश्चितपणे तारण नेणार आहे. गौरांग प्रभूजींच्या लेक्चर मध्ये मी ऐकलं होतं की फिजीमध्ये इस्कॉनच्या भक्तांनी हरिनाम संकीर्तनाच्या महत्वावर एक लेक्चर दिलं होतं आणि फिजीमध्ये जवळजवळ दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. खूप दिवस पाऊस पडला नव्हता. तर ते ऐकल्यानंतर तेथील लोक म्हणतात की आम्ही जर हरिनाम संकीर्तन केलं तर पाऊस पडेल का? तर हरे कृष्ण भक्त म्हणतात, हो नक्की पडेल, तुम्ही पण हृदयापासून हे संकीर्तन केलं पाहिजे. आणि रात्री ते संकीर्तन करतात, रात्री 11 वाजेपर्यंत पावसाचा काहीही मागमूस नव्हता. त्यानंतर 11 वाजता आकाशामध्ये काळे काळे ढग दाटून येतात आणि रात्रभर पाऊस पडतो. आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून येतं की हरे कृष्णा पीपल्स आर द रेन मेकर्स. म्हणजे हरे संकीर्तनात इतकं महत्व आहे जर हृदयापासून केलं तर. संकीर्तन यज्ञ करून आपण लवकरात लवकर आपल्या घरी, जिथे आपले शाश्वत पिता आपली वाट पाहत आहेत आणि ते सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहेत. म्हणून महाप्रभू म्हणतात की हरेर नाम हरेर नाम हरेर नाम ही केवलम कलौ नास्ते व नास्ते व गतीर अन्यथा. आपल्याला 3-3 वेळा सांगतात की हरिनामाशिवाय आपल्याला दुसरी गती नाही, गती नाही, गती नाही. कलियुगामध्ये वर्ण आणि आश्रम पालनात गलत होते. एखाद्याकडे जे गुण आहेत तसेच कार्य तो करतो असे नाही, कारण ते कार्य करण्याची कधी कधी त्याला संधी उपलब्ध नसते किंवा इतर व्यवसायामध्ये त्याला भरपूर पैसे मिळत असतात, परंतु त्या व्यवसायात त्याला मानसिक समाधान मिळत नाही. पूर्वी आपल्या कलागुणाप्रमाणे व्यवसाय असत, भले पैसे कमी मिळत असत पण त्या कामात त्यांना समाधान असत. पालक आता आपल्या ज्या इच्छा आपल्याला पूर्ती झाली नाही किंवा आपल्याला करता आलं नाही त्या आपल्या पाल्यांवर लादतात. मग त्यांच्यासाठी त्यांना अवघड अभ्यासक्रम करायला भाग पाडतात. त्याच्यात त्याला जर गुण म्हणजे हे नसेल, रुची नसेल, तर त्याला नैराश्य येतं, तणाव येतो, मनोरुग्ण तो होऊ शकतो, आत्महत्या करण्यापर्यंत सुद्धा त्याची पायरी जाते. म्हणून आपण यावर असे लेसन घ्यायला पाहिजे की आपल्यात जे गुण आहेत त्याप्रमाणे आपण कार्य करावे आणि स्वधर्माबरोबर स्वरूप धर्मा
अगदी योग्य प्रकारे आपण पार पाडला पाहिजे, नाहीतर आपण कर्मबंधनात म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात परत परत अडकून राहू. म्हणजेच प्रपंचाबरोबर परमार्थ साधणे किती गरजेचं आहे हे आपल्याला लक्षात येतं. हरिनाम संकीर्तन, भगवद्गीता, भागवत याचं रोज नित्य पठण केलं पाहिजे. तसंच शरीराच्या पोषणासाठी अन्नाची गरज आहे, त्याचप्रमाणे आत्म्याच्या पोषणासाठी आपल्याला कृष्ण कथेची गरज आहे. आपले कान त्याच्यासाठी असुसले पाहिजे. आता ह्या संपूर्ण क्षत्रिय राजांनी, आता शिवाजी महाराज, संभाजी महाराज नसते तर आज वेगळे चित्र दिसले असते. पूर्ण दक्षिण भारत त्यांच्यामुळे वाचला आहे. शिवाजी महाराज राजऋषी होते, त्यांनी क्षत्रिय धर्माचे कर्तव्य अत्यंत चोखपणे पार पाडले आणि आपण सुद्धा स्वधर्म आणि स्वरूप धर्माचे पालन उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करूया. हरे कृष्ण हरे कृष्ण. कोणाचे काही प्रश्न असतील तर प्रयत्न करीत. अनम्यूट केलं सगळ्यांना, कुणाला प्रश्न असेल तर विचारू शकतात. तोपर्यंत ना माताजी, तुम्ही तो जो एक पॉइंट सांगितला ना की राजे हे राजऋषी, राजऋषी, या एक्झॅक्टली, दॅट वॉज व्हेरी नाईस. आणि पूर्वीचे राजे हे राजऋषीच होते, म्हणजे शब्द योग्य होता राजे. येस येस, त्यामुळं तर म्हणजे विरक्ती असायची ना. ऋषींच्या सारखे ते विरक्त असायचे आणि हा, आणि भगवंतांच्या वतीने राज्य करायचे ते, की माझं राज्य असं नाही की राज्य भगवंतांचं आहे आणि मी त्यांचा सेवक आहे. ओके, छान. नसले प्रश्न तर बंद करूया. एक प्रश्न आहे विचारू. आत्म्याच्या रक्षणासाठी देहस्तरापासून वर उठले पाहिजे असं तुम्ही म्हणाला, तर देहस्तरापासून वर उठण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? हरिनाम संकीर्तन इस्कॉनला जॉईन व्हायला पाहिजे, भगवद्गीता, भागवत, चैतन्य चरितामृत, मुख्य म्हणजे इस्कॉनला जॉईन होऊन संपूर्ण सगळे लेक्चर्स ऐकलं की हळूहळू आत्म्याचं महत्व कळणार ना आपल्याला. बरोबर. आणि मग आत्म्याच्या पोषणासाठी हे सगळं आहे, शरीराच्या पोषणासाठी आपलं रोजचं जेवण खाणं आहे. थँक्यू माताजी, सांगितलं. हरि बोल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. एक प्रश्न असा होता की जप करताना म्हणजे ध्यानपूर्वक आपला जप होण्यासाठी, किंवा आपण दिवसभरात आपल्याला जसा वेळ मिळत आपण जप करत असतो, मग कंटिन्यू जप होत नाही, तर मग भगवंतांची कनेक्शन तेवढा स्ट्रॉंग राहत नाही, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? किंवा ते जप करत असताना आपण आपलं मन कसं भगवंतांच्या ह्याच्यावर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे? हरि बोल माताजी. तुम्ही प्रयत्न करताय ना प्रामाणिक, हा प्रामाणिकपणे प्रयत्न करताय, मग भगवंतांचा फोटो म्हणा, चित्र म्हणा, आपण समोर ठेवू शकतो. आणि शेवटी मनाला, मनच आपलं इकडं तिकडं हिंडत असतं ना, मन जात ना इकडे इकडे, विचार येतात डोक्यात, म्हणजे तर मग आपण प्रयत्नपूर्वक त्या मनाला तिथं भगवंतांच्या चरणावर आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आम्ही, मी पण अजून त्या ह्याच्यातच चालतीये, सगळे आपण एकाच ह्याच्यावरचे. आपण प्रयत्न केला पाहिजे माताजी उत्साहाने, हा मग आपोआपच होईल. आणि जर आपल्या बरोबर जर कुणी भक्त असतील त्यांच्या बरोबर जाऊन बसलं तर आपल्याला त्यांचा ह्याचा पण लाभ होतो. दिवसभरामध्ये एकट्याने जप करतो, म्हणजे आता जेव्हा मंदिरात येतो तेव्हा मंदिरात जप करतो, तेव्हा भक्त असतात, पण जेव्हा घरी किंवा आपल्या कामात वेळ मिळतो तेव्हा करतो, आपण एकटेच असतो ना, मग तसा एकट्याने केलेला जप आपल्यासाठी लाभदायक असतो का? असतो असतो असतो. ऐका ना माताजी, सकाळी लवकर जे आहे ना, लवकर उठून जर जप केला तर खूप छान जप होतो. नंतर मग म्हणतात ना ब्राह्म मुहूर्त, म्हणजे 6:00 to 6:00 आपण जर लवकर बसलो जपाला तर मग आपलं लक्ष पण बाजूला इकडे इकडे जास्त जात नाही आणि चांगला होतो. आणि जो तुम्ही उच्चार करताय ना,
तर ते ना जपाचे प्रकार नामाभासाने सुद्धा आपल्याला तोटा काहीच नाहीये ह्याच्यात. आपण प्रयत्नपूर्वक करत राहायचंय, प्रयत्नपूर्वक जप करत राहायचं, जप सोडायचा नाही, नाही अजिबात सोडायचं नाही. ते एका ह्याच्यात नाही का ते नामाभासाचं हरिदास ठाकुरांनी सांगितलं, चैतन्य महाप्रभू विचारतात ना या लैंच लोकांचा उद्धार कसा होणार, तर ते म्हणतात हराम 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 म्हणतात, भगवंत इतके दयाळू की ह काढून टाकतात आणि ह्यांनी राम राम म्हटले असं हे करतात. तर म्हणजे नामाभासाने सुद्धा जर उद्धार होतो तर आपण तर करतोच आहे ना. लवकर सकाळी करा म्हणजे मग खूप मन त्याच्यात लागू शकत शांतपणे. सकाळी लवकर उठू जप केला तर आणि जरा घरातले म्हणजे कसा जॉब वर येत असत, मुलीला डबा द्यायचा असतो, मग त्या दृष्टीनं जेवढा शक्य होईल तेवढा तुम्ही करताय ना, छान करताय आणि अगदी भक्तीने करताय, चांगला होणार तुमचा जप. समोर एखादा फोटो ठेवा राधाकृष्णांचा आणि त्याच्याकडे बघत बघत जप केला तरी चालतो, मग छान आपलं म्हणजे शेवटी मनाला मनाला नियंत्रित करायचा आपण प्रयत्न करतोय ना. प्रभुपादांना प्रार्थना करायची, प्रभुपादांना प्रार्थना करायची की आमचा जप छान होऊ द्यात म्हणून. थँक्यू माताजी. हरिबोल हरिबोल. माताजी लता ससते म्हणून माताजींनी हँड रेज केलाय, त्यांना काही प्रश्न आहे का बघूयात आपण. हो चाल. लता ससते माताजी तुम्ही हँड रेज केलाय, तुम्हाला काही प्रश्न आहे का? आवाज नाही.